शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत केला. भाजपचं सरकार पूर्ण 5 वर्ष टिकेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. दरम्यान शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी पुन्हा वाटाघाटी सुरू झाल्यात. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनंत गीते हे भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत. तर संध्याकाळी भाजप नेते धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंशी सुमारे 1.5 तास चर्चा केली. शिवसेना आणि एकनाथ खडसे यांचा कसा 36 आकडा आहे हे पुन्हा एकदा दिसलं. शिवसेनेला अजून बरंच काही शिकायचं आहे असा टोला काल महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला होता. त्यावर खडसेंनी एकदम कडी केली. शिवसेनेबाबत प्रश्न विचारल्यावर खडसेंची भाषा पुन्हा एकदा घसरली. एवढंच नव्हे तर सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेकडूनच मनधरणी सुरू असल्याचा दावा खडसेंनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना खडसावलं. आता सत्तेत आहोत, विरोधी पक्षात नाही असं मुख्यमंत्र्यांनी खडसेंना सुनावलं. कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा रुद्रावतार पाहायला मिळाला. कार्यक्रम पत्रिकेबाहेरील विषयांवर बोलू नका असंही मुख्यमंत्र्यांनी खडसेंना सांगितल्याचं समजतंय. मुंबईमध्ये असलेलं पश्चिम रेल्वेचं मुख्यालय अहमदाबादला हलवण्याची मागणी गुजरातमधले खासदार डॉक्टर किरीट सोळंकी यांनी लोकसभेमध्ये केली. सोळंकी हे अहमद सरकारला पत्र लिहून याबाबत मागणी केल्याचं सोळंकींनी सांगितलं. शिवसेना खासदारांनी सोळंकींच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम रेल्वे मुख्यालय मुंबई बाहेर जाऊ देणार नाही असा नारा शिवसेना खासदारांनी दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले. दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी अर्चना जाधव या नगरसेविकेच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं. काही दिवसांपूर्वी अर्चना यांचे पती संजय यांचं डेंग्यूनं निधन झालं होतं. त्यानंतर राज यांनी नाशिक पालिका आयुक्तांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज यांचा हा पहिलाच दौरा. या दौऱ्यामध्ये राज मनसेच्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेतील. सिडकोचे नवी मुंबईतले स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पाचा लकी ड्रॉ संगणक पद्धतीनं आज होणार आहे. सिडकोनं खारघर सेक्टर 32 इथं उभारलेल्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पामध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी 704 घरं उभारली आहेत. या 704 घरांसाठी 48,119 अर्ज दाखल झाले असून अल्प उत्पन्न गटासाठी निर्माण करण्यात आलेल्या 2,450 घरांसाठी 38,735 अर्ज जमा झालेत. या दोन्ही गटामध्ये 11 वर्गवारीमध्ये आरक्षण देण्यात आलं आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याची मागणी ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे. साहित्य संमेलन हा रिकाम टेकड्यांचा उद्योग आहे अशी परखड टीका कोसला कारण ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे. राजकारणी आणि उद्योजकांकडून साहित्य संमेलनासाठी पैसे घेतात अशी खरमरी टीकाही त्यांनी केली आहे. संमेलनासाठी शत्रूकडून पैसे घेतले असंही ते म्हणालेत. पुण्यामध्ये नेमाडेंना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या उक्तीत आणि कृतीमध्ये नेहमी फरक असतो अशी टीका साहित्यिका माधवी वैद्य यांनी केली आहे. येत्या डिसेंबरपासून प्रवाशांना थेट त्यांच्या मोबाईलवरच रेल्वेचं तिकीट उपलब्ध होणार आहे. रेल्वेच्या आर वॉलेट या योजनेनुसार ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. अँड्रॉइड किंवा विंडो सिस्टम असलेल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करावं लागेल. ब्लॅकबेरी आणि आयफोनवर ही सुविधा काही दिवसांमध्ये उपलब्ध होईल. तर स्मार्टफोन नसलेल्या प्रवाशांना *139# हा नंबर डायल करून ही सुविधा मिळेल. रत्नागिरी फार्मसी कॉलेज अर्थात औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची तत्वतः मान्यता मिळाली आहे. जी 24 तासनं हे प्रकरण लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी दिल्ली इथं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीनंतर महाविद्यालयाला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.